या बोधनगर वसाहतीमध्ये जनसामान्य माणसं इथे राहतात आणि यांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे रोजचं दैनंदिन जीवन हे आजच्या पावसाच्या पाण्यामुळे विस्कळीत झालेलं आहे आणि ते रोज हातावर पोट मजुरी करून या ठिकाणी या झोपडपट्टीमध्ये राहतात. परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष न करता यांना योग्य पद्धतीनं आर्थिक मदत द्यावी, योग्य पद्धतीनं आहार द्यावा, योग्य पद्धतीनं औषधोपचार करावा अशी माझी नम्र विनंती. अनेक वर्षापासून पाणी हे नेहमीच या झोपडपट्टीमध्ये भरलं जात असतंय. मग इथं पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून असा प्रयोग काय केलेला नाही का, झालेला नाही का कोणी नगरसेवकाने म्हणा आमदाराने म्हणा कोणत्याही प्रकारचा नगरसेवक आमदार खासदार या ठिकाणी येत नाही. इथं सुविधा निर्माण करून देतं का कोणी आतापर्यंत? फक्त मतदानाचा उपभोग घेण्यासाठी या ठिकाणी लोक येतात, परंतु सामान्य जनतेची काय दुःख आहे, वेदना आहेत हे त्यांना कोणालाही घेणं देणं नाही. या ठिकाणी आम्ही गेल्या 40 वर्ष राहतो आणि सदर ठिकाणी आधीचे जे हे होते कार्यकर्ते त्यांनी या नगराचं पुनर्वसन केलं होतं. एकूण 15-16 बिल्डिंग बांधल्या होत्या. उर्वरित झोपडपट्टी जो भाग आहे तो तसाच आहे आणि अजून तसाच आहे आणि सदर ठिकाणी गटरे नाले या तुंबल्या जातात आणि असं अशी परिस्थिती इथे आणि नाल्याचं पाणी ते नदीला मिळत नाही आणि सदर ठिकाणी नेते म्हणून आणि सदर ठिकाणी गेल्या 40 वर्षापासूनचा हा जो भाग वंचित आहे तो न्याय मिळावा. आता सध्या ज्या लोकांचं नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई शासनाने द्यावी, पंचनामे करावे. पण आता तात्काळ आपत्कालीन व्यवस्था का विभागाने त्यांची जेवणाची धावण्याची आणि अत्यावश्यक सेवाची गरज आहे. हीच शासनाला महाराष्ट्र शासनाला विनंती आणि महानगर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला विनंती आहे. आपण हे दृश्यामध्ये पाहतात की मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे, पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, घराघरामध्ये शिरलेलं आहे, नागरिक हवे दल झालेले आहेत ह्या दृश्यामध्ये आपण पाहता. आपण हे रंबाईनगरचा परिसर पाहतात की रंबाईनगर मध्ये आतमध्ये पूर्ण रस्ता पूर्ण भरलेला आहे पाण्याने. हे दृश्यामध्ये आपण पाहतात की पाण्याचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे, कमी होत नाही. अशा परिस्थितीमध्ये पाण्याचं प्रमाण पाहा, तिथून माणूस येताना तुम्हाला दिसत असेल मोठ्या प्रमाणात पाण्याचं जे आहे क्षेत्र वाढलेलं आहे. अशा भागामधून जे पाणी आहे ते प्रमाण किंचित पाहतात की पाण्याचं प्रमाण पुढं वाढणारच आहे, पाऊस कमी होत नाही, पाऊस वाढतच चाललेला आहे. संपूर्ण दुकानं घरं यामध्ये पाणी शिरलेलं आहे.
काही लोक वस्तू ज्यांना शक्य तेवढ्या त्यांच्या वस्तू आवश्यक त्या घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात,